नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावाजवळील पूल पाण्याखाली गेल्याने नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना मोठा पूर आला आहे। दरम्यान आज नवापूर तालुक्यातील विसरवाडी गावाजवळ पुलाचे काम सुरू होते, त्या ठिकाणी मोठा पूर आल्याने पर्यायी बनवण्यात आलेला पूल पाण्याखाली गेल्याने नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून 3 ते 4 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। दरम्यान वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून पर्याय म्हणून वाहतुकीचा मार्ग बदलण्यात आला आहे। नवापूर तालुक्यात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नेसू सरपणी नागन नद्यांना पूर आला आहे। वाहतूक अजून काही तास खोडांबळायची शक्यता असल्याने नंदुरबार व उच्छल मार्ग वाहतूक वळवण्यात आल्याचे विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी सांगितले।